नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2022-23 या सेक्शनमध्ये तुमचं स्वागत आहे. या घटकामध्ये आपण आयोगाच्या धर्तीवर प्रश्नांचा समावेश, म्हणजे प्रश्न असतील त्याचे एक्सप्लेनेशन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. स्पष्टीकरण तुम्हाला त्या प्रश्नाचं नक्की मिळेल. तुम्ही जर आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असेल तर नक्की करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, ठीक आहे. आजचा आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे, सीमा भवानी हे सीमा सुरक्षा दलाच्या कोणत्या पथकाचे नाव आहे. सीमा भवानी हे सध्या चर्चेत असलेला घटक आहे. हा बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सीमा सुरक्षा दलाचा कोणत्या पथकाचं नाव आहे. तर जो प्रजासत्ताक दिन होणार आहे आपला, या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये त्यांचा भाग होणार आहे, सहभाग होणार आहे, त्याच्यामुळे न्यूज चर्चेमध्ये होती. तर सीमा भवानी हे काय आहे, तर सीमा भवानी हे महिला बायकर टीम आहे. हा महिला बायकर टीम आहे, महिलांची बायकर टीम आहे, ठीक आहे. आणि ही टीम जी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे ना, तर त्यांच्या पथकामध्ये असणार, ठीक आहे. म्हणजे महिला बायकर टीमचं नाव आहे सीमा भवानी, आणि हे बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या पथकाचं नाव आहे, हे इथे लक्षात घ्या. 2016 याची स्थापना करण्यात आलेली होती. 2018 जो प्रजासत्ताक दिन झाला त्याच्यामध्ये सर्वप्रथम यांचा सहभाग झालेला होता. तर लक्षात घ्या, हा पॉईंट काय आहे, पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, सध्या रिसेंटली चर्चेत होता. सीमा भवानी हे सीमा सुरक्षा दलाच्या कोणत्या पथकाचं नाव आहे म्हटलं तर महिला बायकर टीम आहे, बायकर टीम. आणि जो प्रजासत्ताक दिन असतो तर त्याच्यामध्ये ते परेडमध्ये सहभागी होणार आहेत, ठीक आहे. तर हे लक्षात राहू द्या, स्थापना आहे 2016 आणि 2018 पहिल्यांदा प्रजासत्ताक परेडमध्ये भाग घेतलेला होता. रिसेंटली येणारे आपला जो प्रजासत्ताक दिन आहे त्याच्यामध्ये यांचा सहभाग असल्यामुळं न्यूज चर्चेमध्ये आलेली होती. पुढील प्रश्न आहे, ब्ल्यू बुक जे अलीकडे चर्चेत होते ते कोणत्या सशस्त्र दलाचे मॅन्युअल आहे. ब्ल्यू बुक हे अलीकडे सध्या रिसेंटली खूप चर्चेतला घटक आहे. कोणत्या सशस्त्र दलाचं किंवा गटाचं ते मॅन्युअल आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीसचं, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप, कशाचं आहे ते. तर लक्षात ठेवा, हे चर्चेतला घटक आहे ते म्हणजे SPG, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप, याचं जे मॅन्युअल आहे. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजे हे कोणाचं, तर इथं लक्षात घ्या, हे ब्ल्यू बुक हे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या मॅन्युअलचं नाव आहे. केवळ भारताच्या पंतप्रधानांचं संरक्षण करतं, आणि सध्या ते चर्चेमध्ये होतं, चर्चेमध्ये होतं, त्याच्यामुळे ही न्यूज, हे घटक पकड माहीत असू द्या. पुढील प्रश्न आहे, बघा, खालीलपैकी कोण अमेरिकेच्या नाण्यावर दिसणारी पहिली कृष्णवर्णीय महिला ठरली. ओके, तुम्हाला ऑप्शन दिले, समजा कमला हॅरिस, माया अँजेलो किंवा असे अनेक नावं दिली. उत्तर काय असायला पाहिजे की अमेरिकेच्या नाण्यावर दिसणारी पहिली कृष्णवर्णीय महिला. कमला हॅरिस तुम्हाला ऑप्शनमध्ये देऊन तुमचं कन्फ्युजन केलं जाईल, पण कमला हॅरिस त्याचं नाव नाही आहे, त्यांचं नाव आहे माया अँजेलो. माया अँजेलो हे अमेरिकेच्या नाण्यावर दिसणारी पहिली कृष्णवर्णीय महिला ठरलेली आहे, हे इथं लक्षात घ्या. खूप महत्वाचा घटक आहे माया अँजेलो. तर हा मुद्दा परीक्षेसाठी IMP ठरू शकतो, ठीक आहे. पॉईंट इम्पॉर्टंट आहे माया अँजेलो. ओके, तर हे नाणे US लेडी क्वार्टर प्रोग्रामचा एक भाग म्हणून US मिंटनं जारी केलेलं आहे, त्याच्यामुळे हे न्यूज चर्चेमध्ये आलेली होती. त्यानंतर इकॉनॉमिक्स रिलेटेड एक महत्त्वाचा प्रश्न, की जो इकॉनॉमिक्स करंट अफेअरमध्ये इम्पॉर्टंट ठरू शकतो, तो म्हणजे 2021-22 या वर्षासाठी भारताचं वार्षिक निर्यात लक्ष किती आहे, किती ठरवण्यात आलं होतं. तर त्याचा आकडा लक्षात ठेवा, डॉलर किती, 400 अब्ज डॉलर हे टार्गेट होतं, 400 अब्ज डॉलर. म्हणजे जे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय यांनी जे जारी केलेली आकडेवारी होती, तर त्या आकडेवारीनुसार असं सांगितलं होतं की डिसेंबर 2021 पर्यंत भारतानं किती अब्ज वस्तूंची निर्यात केली. तर डॉलर घ्या, अमेरिकन डॉलर 37.29 अब्ज. ओके, हे लक्षात घ्या, निर्यात केली म्हणजे डिसेंबर 2021 या एका महिन्यातली एवढी निर्यात होती, त्याच्यामुळं ती न्यूज चर्चेमध्ये आलेली होती. तर लक्षात ठेवा, भारताचं जे निर्यात लक्ष किती आहे, तर 400 अब्ज डॉलर 2021-22 या वर्षाचं वार्षिक निर्यात लक्ष. तर त्याच्यामुळे एक महत्वाची न्यूज आहे. पुढच्या न्यूजकडे जाण्याअगोदर एक महत्त्वाचं अपडेट किंवा रिमाइंडर, ती म्हणजे तुम्ही जर आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असेल तर नक्की करा. आपल्या अँड्रॉइड ॲपवर चालू घडामोडी आणि भारतीय राज्यघटना नवीन कोर्स आहे. 22 ते 22 सगळ्या घडामोडी आहेत. 2021 मधल्या घडामोडीवर 700+ प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल आहेत.
भारतीय राज्यघटना टॉपिकनुसार प्रत्येक घटकावर प्रश्नोत्तर आहेत, आणि हा जो कोर्स लाईव्ह लॉन्च झाला आहे तो हा 1 वर्षाच्या कालावधीसाठी असणार आहे, आणि प्रत्येक लेक्चर तुम्ही किती वेळा पाहू शकता, कितीही वेळा, अनलिमिटेड वेळा तुम्हाला त्याचा ॲक्सेस घेता येईल. कोर्स ओपन केल्यानंतर जे कंटेंट आहेत त्याच्यामध्ये PDF कशा डाउनलोड करायचा तो घटक दिला आहे. राज्यघटना कोर्स सविस्तर आहे. चालू घडामोडी 2022 जानेवारी ते डिसेंबर आणि प्रत्येक घटकावर म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचे असे एक सिरीज आहे, ते सुद्धा तिथं अवेलेबल आहे. 21 मधल्या घडामोडी आहेत आणि टेस्ट सिरीज आहे, ऑनलाईन टेस्ट सिरीज चालू घडामोडीची. तर हा कोर्स आपल्या ॲपवर अवेलेबल आहे, डाउनलोड करा आपला ॲप. आणि PDF जे आहेत तर त्या ॲपवरच तुम्हाला कोर्स जॉईन केल्यानंतर डेफिनेटली PDF सुद्धा तुम्हाला तिथं अवेलेबल होतील. तर ॲप्लिकेशनवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. ते ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली लिंक आहे, त्या लिंकवर जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड करा, किंवा गुगल प्ले स्टोअरवर जाऊन MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार सर्च करा, तिथून तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशानं बेटर हेल्थ स्मोक फ्री ही मोहीम सुरू केलेली आहे. सध्या ना ही मोहीम खूप चर्चेमध्ये होती. बघा, बेटर हेल्थ स्मोक फ्री कोणत्या देशानं सुरू केली, समजा अमेरिका म्हटलं, UK म्हटलं, फ्रान्स म्हटलं, रशिया म्हटलं, तर सध्या UK युनायटेड किंगडम यांनी सुरू केलेलं आहे. काय सुरू केलंय? बेटर हेल्थ स्मोक फ्री. कारण UK सरकारनं हा मोहीम सुरू केलाय की आता असं झालंय की तिथली जे प्रौढ पिढी आहे, तर ह्या प्रौढ धूम्रपान करणाऱ्या लोकांचं प्रमाण हे हळूहळू खूप वाढत चाललेलं आहे, आणि हे वाढत चालल्यामुळं बेटर हेल्थ स्मोक फ्री ही मोहीम त्यांनी या ठिकाणी केली. आणि या मोहिमेअंतर्गत प्रौढ जे तरुण आहेत तर त्यांना आवाहन केलंय की धूम्रपान सोडा म्हणून, कारण तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये ना तो घटक वाढत चाललाय प्रौढ जो धूम्रपानाचा, म्हणून ती न्यूज चर्चेत होती. बेटर हेल्थ स्मोक फ्री हा एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा घटक चर्चेमध्ये होता तो म्हणजे कोणत्या केंद्रीय मंत्रालयानं भाषा सर्टिफिकेट सेल्फी मोहीम सुरू केली. सध्या खूप चर्चेमध्ये असणारा हा घटक आहे, भाषा सर्टिफिकेट सेल्फी हा कोणी सुरू केलाय, तर हे सुरू केलंय आपलं शिक्षण मंत्रालय. ओके, कारण आता ते मानव विकास मंत्रालय म्हणू शकत नाही, आपण त्याचं नामकरण झाले, शिक्षण मंत्रालयानं सुरू केले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं भाषा सर्टिफिकेट सेल्फी ही मोहीम सुरू केलेली आहे. कशासाठी? तर सांस्कृतिक विविधता याला प्रोत्साहन देणं आणि बहुभाषिकतेला प्रोत्साहन देणं हा महत्त्वाचा घटक आहे. बहुभाषिकता, फक्त एकाच भाषेचं धरून बसू नका, बहुभाषिकतेला प्रोत्साहन देणं, सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देणं, याच्यासाठी शिक्षण मंत्रालयानं सध्या एक मोहीम सुरू केली आहे. त्याचं नाव आहे भाषा सर्टिफिकेट सेल्फी. खूप महत्त्वाचा घटक आहे. तर हा उद्देश म्हणजे जे शिक्षण मंत्रालय आणि आता हे लक्षात आलं का मुद्दा, म्हणजे पहिला मुद्दा लक्षात आला, भाषा सर्टिफिकेट सेल्फी कोणत्या मंत्रालयानं, शिक्षण मंत्रालयानं सुरू केले. कशासाठी? सांस्कृतिक विविधता आणि बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी. त्याच्यानंतर सध्या चर्चेत असलेला आणखी एक घटक आहे तो म्हणजे भाषा संगम मोबाईल ॲप आहे. भाषा संगम नावाचं मोबाईल ॲप, भाषा संगम नावाचं मोबाईल ॲप कोणी लॉन्च केलंय, तर हे लॉन्च केलंय शिक्षण मंत्रालय प्लस इथं माय गव्हर्नमेंट इंडिया यांनी. ठीक आहे, माय गव्हर्नमेंट इंडिया यांनी विकसित केलेलं, म्हणजे शिक्षण मंत्रालय आणि माय गव्हर्नमेंट इंडियाने विकसित केलेलं हे ॲपला सुद्धा प्रोत्साहन देणं हे सुद्धा या मोहिमेचा एक उद्देश आहे असं म्हटलेलं आहे. तर आपल्या ज्या अनुसूचित जाती भाषा ज्या आहेत ना, टोटल 22 भाषा म्हणतो आपण, टोटल 22 भाषा. ठीक आहे, हां, राज्यघटनेतल्या तरतुदीनुसार. तर या 22 भाषांमधले बरेचसे वाक्य त्या ठिकाणी तुम्ही शिकू शकता या ॲपमधून, म्हणजे एकच वाक्य वेगवेगळ्या भाषेमधून तुम्हाला शिकायचं असेल तर. तर भाषा संगम हे आपण चर्चेतला घटक होता. तर सध्या मुद्दा लक्षात आला का, भाषा सर्टिफिकेट सेल्फी ही मोहीम कोणी सुरू केली? उत्तर पाहिजे शिक्षण मंत्रालय. हे खूप महत्त्वाचं. त्यानंतर पुढची जी न्यूज आहे ती आहे बघा, इस्रोच्या कोणत्या अंतराळ मोहिमेने उपग्रहाने प्रथमच सोलार प्रोटॉन इव्हेंट शोधले आहे. मग तुम्हाला मी ऑप्शन दिले, मंगळयान, चंद्रयान 1, चंद्रयान 2 आणि असं काही दिलं. तुम्हाला काय विचारलंय? सोलार प्रोटॉन इव्हेंट शोधले आहेत. तर इस्रोचं कोणती मोहीम आहे किंवा उपग्रह आहे की ज्यानं प्रथमच अशा प्रकारे सोलार प्रोटॉन इव्हेंट शोधलेत, आणि ती न्यूज रिसेंटली चर्चेमध्ये आली होती. मग मंगळयान आहे का, चांद्रयान 1 आहे का, चांद्रयान 2 आहे का? तर याचं करेक्ट आन्सर येतं चांद्रयान 2. हे खूप लक्षात ठेवायचं, प्रकार परीक्षेला कन्फ्यूज करू शकतील असा हा घटक आहे. चांद्रयान 2 या मोहिमेने प्रथमच सोलार प्रोटॉन इव्हेंट शोधले आहेत, आणि हा एक सध्या चर्चेतला घटक आहे किंवा करंटमधली न्यूज आहे. तुम्ही या न्यूजवर पण थोडासा फोकस करा. ठीक आहे, चांद्रयान 2.
पुढचा प्रश्न आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्सने सस्टेनेबल सिटीज इंडिया प्रोग्रॅमवर सहकार्य करण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केला? आता ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर कशासाठी सस्टेनेबल सिटीज इंडिया प्रोग्रॅमवर सहकार्य करण्यासाठी, मग इथं वर्ल्ड बँक आहे का, किंवा IMF आहे का, किंवा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आहे का, किंवा कोणता घटक येतोय? तर याचं करेक्ट आन्सर येतं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. ओके, म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स यांनी सस्टेनेबल सिटीज इंडिया प्रोग्रॅमवर सहकार्य करण्यासाठी कुणासोबत करार केला आहे? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्याशी करार केलेला आहे. सध्या चर्चेतली न्यूज, एवढं तुम्ही लक्षात घेऊ शकता. ठीक आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. पुढील प्रश्न आहे, कोणत्या भारतीय गणित तज्ञांना युवा गणितासाठीचा रामानुजन पुरस्कार 2021 देण्यात आला? रामानुजन पुरस्कार चर्चेतला घटक आहे. तुम्हाला इथं नाव लक्षात राहिलं पाहिजे, युवा गणितज्ञांसाठीचा रामानुजन पुरस्कार. त्यांचं नाव आहे नीना गुप्ता. नाव काय आहे? नीना गुप्ता. खूप महत्त्वाचा घटक, याच्याही तुम्ही थोडंसं फोकस करा. कोलकाता येथील इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटच्या गणितज्ञ आहेत नीना गुप्ता. ठीक आहे, कोलकात्यामधली असणारी इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, ISI म्हणतो आपण, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट कुठली आहे? कोलकात्याची. ठीक आहे, कोलकाता. आणि या कोलकात्याच्या इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटच्या गणितज्ञ आहेत नीना गुप्ता, यांना तरुण गणितज्ञासाठी असलेला रामानुजन पुरस्कार देण्यात आलेला आहे. ओके, त्याच्यामध्ये हा महत्त्वाचा घटक आहे. तर याच्या कशासाठी देण्यात आला तो मुद्दाही तुम्ही इथं लक्षात घ्या. ठीक आहे, रामानुजन पुरस्कार युवा गणितज्ञांसाठी म्हटले, नीना गुप्ता हे नाव महत्त्वाचं आहे, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट हा घटकही महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट लक्षात घ्या. त्यांना हा पुरस्कार कशासाठी मिळाला आहे? अफाईन अल्जेब्रिक जिओमेट्री आणि कम्युटेटिव्ह अल्जेब्रा याच्यामधल्या त्यांच्या कार्यासाठी. ओके, कम्युटेटिव्ह अल्जेब्रा किंवा अल्जेब्रिक जिओमेट्री, अफाईन अल्जेब्रिक जिओमेट्री. तर एवढं नाव फक्त लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न कसा माहिती आहे का, वन लाईनरच प्रश्न तुम्हाला परीक्षेला अपेक्षित आहे. आणि सध्या MPSC जर तुम्ही अलीकडच्या काळामधले जर प्रश्न बघितले तर वन लाईनर आहेत, पण फॅक्च्युअल घटक तुमचा माहीत असेल तर उत्तर देऊ शकताय. सध्या तर्क, करंट अफेअरमध्ये जास्त करून तर्क लावायला किंवा हे लावण्यासाठी तुम्हाला जमणार नाही. तुम्हाला ते माहीत असेल तर तुम्ही डेफिनेटली याचं उत्तर देऊ शकताय. ठीक आहे, हां, तुम्ही जर आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा. आपल्या अँड्रॉइड ॲपच्या माध्यमातून आपण तिथं कोर्सेस आहेत आपले वेगवेगळे, करंट अफेअरचा पण मस्त कोर्स आहे आपला, तर तोही तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता. आजच्या भागामध्ये आपण एवढंच पाहतोय. ओके, थँक्यू.